माननीय पुष्पा अप्पा साहेब डुले आणि आपल्या क्राइम ब्रांचच्या एपीआय मनीषा डुले पिंगळे आपल्या विनंती करते की आपण दोघींनी व्यासपीठावरती यावं. एकदा जोरदार टाळ्या या मालिकेसाठी. आणि मनीषा ताईंना विनंती करते की आपल्या मातोश्रींना आपण सन्मानाने बसवावं. आणि ताईंनी एक सुंदर पत्र लिहिलं जे नुकतंच माझ्या आता हातामध्ये आलंय, कारण हे पत्र मी आधी वाचलेलं नाहीये. प्रिय आई, आपल्या लेकरांसाठी दिवस रात्र कष्ट करून आपल्या लेकरांना साहेब बनवलंस. स्वतः अशिक्षित असून दोन मुलींना एक पोलीस ऑफिसर आणि एक डॉक्टर असं बनवून स्वतःच्या पायावर उभं केलंस. मला आठवतंय तू आम्ही रात्री झोपेत असताना पिठाची गिरणी चालवायचीस आणि दिवसभर किराणा दुकान चालवायचीस. कोणत्याही गोष्टीची कधी कमी पडू दिली नाहीस. पप्पा कंपनीत गेल्यावर तू सगळं अगदी सांभाळून घ्यायचीस. तू आणि वडिलांनी आम्हाला कोणत्याही क्षेत्रात मागं ठेवलं नाही. मग कराटे असू दे, जुडो असू दे, कुस्ती, आर्चरी, फेन्सिंग, स्केटिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग, डान्स, अगदी सगळ्या सगळ्यांमध्ये उत्कृष्ट बनवले आणि आज आम्ही ऑलराऊंडर आहोत. तू लोकांचा विचार नाही केलास की मुली आहेत, कशाला एवढं शिकवायचं, लोक नावं ठेवतील, लग्नाला प्रॉब्लेम होतील, याचा विचार न करता तुला स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून आम्हाला मात्र साहेब बनवलंस. लेकरांना साहेब बनवूनही तू थांबली नाहीस. तुझी मेहनत करण्याची सवय अजूनही तू सोडली नाहीस. गावी मुक्काम पोस्ट नावरा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे तू एक हॉटेल चालवतेस आणि स्वतःच्या हातचा चुलीवरचा स्वयंपाक बनवतेस. माझा आदर्श आहेस तू आई आणि तू शेवटपर्यंत अशीच मेहनत करणार. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू मम्मी. तू गृहिणी सोबत एक उत्तम उद्योगिनी पण आहेस. आयुष्यात अनेक व्यक्ती येतात पण तुझी जागा मात्र कोणीच घेऊ शकत नाही. माझी स्तुती करताना तू कधीच थांबत नाहीस आणि माझा मोठेपणा सांगताना तुझ्या आनंदाला पारावर उरत नाही. अशी तू माझी आई. लव्ह यू मम्मा. अशा या आपल्या मनू आणि पुष्पाताईंच्या जोडीसाठी एक ग्रेट सॅल्यूट. आणि खूप अभिमानास्पद गोष्ट की या काळामध्ये सुद्धा तुम्ही मुलींचा विचार केला आणि मुलींना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं करत साहेब होण्याचं स्वप्न केलं. त्याने मी या ठिकाणी आता आमंत्रित करते. नेहमी या साहेब लोकांकडनं बाकीचे सगळे सन्मान घेतात पण आज एका साहेबांनी त्यांच्या वरच्या साहेबांचा सन्मान केला. ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता आपण सन्मानासाठी अमराळे दादांना मी व्यासपीठावरती बोलवते. पितेताई आपण आणि काय देतो प्रियाताई आपल्याला उषाप्री आपल्याला विनंती करते आपण कृपया व्यासपीठावरती यावं. शीतलताई आपल्यालाही विनंती करते आपण व्यासपीठावरती यावं. आणि या ठिकाणी आमच्या साहेबांच्या मम्मीला या ठिकाणी पुरस्कृत करावं. ऊर भरून येतो नाही आईचा पण आणि मुलीचा पण. आई तुम्ही स्वतःला भाग्यवान समजता इथं आज आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की आज तुम्ही आहात आणि या वयातही आज हॉटेल चालवत आहे. म्हणजे तुमच्याकडून आम्हाला शिकण्यासारखं खूप खूप आभार आणि धन्यवाद. आणि मी पुढच्या जोडीला आमंत्रित करते. सुप्रिया संतोष काकडे आणि कल्पना विलास जाधव त्यांच्या मातोश्री. कल्पना विलास जाधव आणि सुप्रिया संतोष काकडे. मी कल्पनाताईंना विनंती करते आणि सुप्रियाताईंना विनंती करते की आपल्या मातोश्रींना घेऊन कृपया व्यासपीठावरती यावं. त्याच्या सासूबाई पण आहेत.